बरोबर यम चे पस्तीस टक्के असेल तर यम बरोबर किती पहा मुलांना हे गणित सोडवताना पंचवीस से चे, चे म्हणजे गुणुले सात छदस्तानी शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पंचवीस सत्तर पावणे दोनशे हे कसं सोडवलं लक्षात आलं म्हणून यम चे पस्तीस टक्के बरोबर एकशे पंच्याहत्तर म्हणून यम चे म्हणजे गुणुले पस्तीस छदस्थानी शंभर बरोबर एकशे पंच्याहत्तर म्हणून यम बरोबर एकशे पंच्याहत्तर गुणुले शंभर छदस्थानी पस्तीस हे शंभर छदस्थानी पस्तीस कला कशा पद्धतीने आलं कारण का या बरोबर चिन्हाच्या डावीकडची संख्या आता कुठे गेली उजवीकडे गेली त्यामुळे अंशस्थानचा अंक छदस्थानी आणि छदस्थानचा अंक अंशस्थानी मग पहा घाला पाचा सत्त पस्तीस पाच त्रिक पंधरा आणि पाचहाचा पंचवीस पाच एक पाच आणि पाचा सात एक्क सात आणि साता पाच पस्तीस म्हणून यम बरोबर किती आलं पाच गुणोले शंभर म्हणून यम बरोबर पाचशे कशा पद्धतीने हे गणेश सोडलं म्हणून यमचे किती टक्के पस्तीस असेल तर पाचशेचे पस्तीस टक्के किती असणार आहे पाचशेचे यम म्हणजे पाचशे म्हणून या समीकरणाचं उत्तर येतं पाचशे कशा पद्धतीने सोडवलं लक्षात आलं म्हणून म्हणून यमचे पस्तीस टक्के बरोबर एकशे पंच्याहत्तर म्हणजेच काय पाचशेचे पस्तीस टक्के म्हणजे किती एकशे पंच्याहत्तर म्हणून या समीकरणाचं उत्तर येतं पाचशे चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया एक्सचा सात टक्के बरोबर एकशे पाच तर एक्स बरोबर किती एक्स चा, चा म्हणजे गुणवले सात छेदस्थानी शंभर बरोबर एकशे पाच म्हणून एक्स बरोबर एकशे पाच गुणले शंभर छेदस्थानी सात कारण का डावीकडची संख्या इकडं कुठं आली उजवीकडं आली म्हणून सात एक सात आणि किती उरलं सात एक सात किती उरले तीन बरोबर आहे आणि साता पाचहा पस्तीस मग एक्स बरोबर पंधरा गुणले शंभर बरोबर किती आलं दीड हजार समजलं मुलांना पाच एक पाच पाच सत्तर पस्तीस म्हणून पंधरा गुणले शंभर बरोबर दीड हजार म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन दीड हजार मुलांना समजलंय गणित कशा पद्धतीने सोडवलं चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया गणित नऊशेचे यम टक्के बरोबर सहाशेचे तीस टक्के तरी यम बरोबर किती हे गणित सोडवताना आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की समीकरणाचे डावे आणि समीकरणाची उजवे बाजू म्हणून या दोन्हीची किंमत काय आहे सारखी आहे म्हणून आपल्याला सर्वप्रथम हे गणित सोडवावं लागेल ला सहाशे चे तीस टक्के म्हणून सहाशे चे म्हणजे गुणले तीस टक्के म्हणजे तीस छदस्थानी शंभर हा शून्य गेला हा शून्य गेला हा गेला हा गेला, गेला बरोबर एकशे ऐंशी आपल्याला तर सहाशेचे तीस टक्के किती मिळाले एकशे ऐंशी म्हणजेच काय म्हणजेच नऊशेचे यम टक्के बरोबर एकशे ऐंशी म्हणजे या नऊशेचे किती टक्के असावे म्हणजे त्याचं उत्तर किती येईल एकशे ऐंशी येईल हे आपल्याला सोडवावं लागेल म्हणजे नऊशेचे यम टक्के बरोबर एकशे ऐंशी म्हणून आपल्याला हे गणेश सोडवताना काय करता येईल नऊशेचे चे म्हणजे गुणवले यम छदस्थानी टक्के म्हणजे शंभर बरोबर एकशे ऐंशी हे मान्य तुम्हाला समजली मुलांनो मग पहा मी आता या पद्धतीनं मान्य करतोय म्हणून काय केलं आपण यम बरोबर हे एकशे ऐंशी गुणुले हे शंभर छदस्थानी किती आलं नऊशे छदस्थानी किती नऊशे हे मान्य आपल्याला समजणं आवश्यक आहे म्हणून हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा शून्याला शून्य बरोबर वीस टक्के म्हणजेच काय म्हणून यम बरोबर किती वीस टक्के म्हणजेच काय यमची किंमत किती आली वीस टक्के पर्याय क्रमांक एक, एक। गणित कसं सोडिल पहा सर्वप्रथम हे गणित सोडवून घेतलं पुन्हा यम नऊशेचे यम टक्के बरोबर एकशे ऐंशी म्हणून नऊशे गुणले यम शि शंभर बरोबर एकशे ऐंशी या पद्धतीनं मांडणी गेली आणि सर्व भागाकार केल्याने ह्याला अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर उत्तर आलं यम म्हणजेच वीस टक्के चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया हे गणित पहा मुलांना चोवीस टक्के वजा कंसात सहा टक्के गुणले सोळा टक्के कंसपूर्ण बरोबर एक्स तर एक्स बरोबर किती चोवीस टक्के म्हणजे चोवीस छेदस्थानी शंभर वजा कंसामध्ये सहा टक्के म्हणजे सहा छेदस्थानी शंभर गुणले सोळा छदस्थानी शंभर बरोबर एक्स तर आता हे सोडवत असताना पहिल्यांदा कंस सोडून घ्या म्हणून चोवीस छदस्थानी शंभर वजा याचा पाया काय करता येईल आपल्याला हि तो गुणाकार असेल अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छदस्थानी म्हणजे सोळ सक्की सक्के शहाण्णव छेदस्थानी किती येईल दहा हजार बरोबर एक्स आता पहा मुलांनो आपल्याला काय करावं लागेल यांची वाझाबाकी करायची आहे म्हणलं यांचा पाया समान करून घ्यावा लागेल मग पाया समान करत असताना आपल्याला एक लक्षात येईल काय की याचा छेद किती करावा लागेल आपल्याला दहा हजार म्हणजे याचा छेद जर आपल्याला दहा हजार करायचा असेल तर या संख्येला आपल्याला शंभरनी गुणावं लागेल याला शंभरनी गुणल्यानंतर यालासुद्धा आपल्याला कितीनं गुणावं लागेल शंभरनी म्हणून चोवीसशे छेदस्थानी दहा हजार वजा शहाण्णव छेदस्थानी दहा हजार हे लक्षात आलं मग पहा चोवीसशे वजा शहाण्णव छदस्थानी किती दहा हजार बरोबर किती येईल वजा बाकी दोन हजार तीनशे चार छेदस्थानी दहा हजार मग पहा किती उत्तर येईल म्हणाला याचं दशांश चिन्ह नजर आपण दिलं एक दोन तीन चार एक दोन तीन चार या चार संख्या म्हणजे शून्य दशांश तेवीस झिरो चार या पद्धतीनं या शेकडेवारीचे किंवा या गणिताचं उत्तर येईल एक दोन तीन चार एक दोन तीन चार सोडून आपण दशांश चिन्ह दिलं म्हणून पर्याय क्रमांक किती येईल तीन या समीकरणाचं किंवा या गणिताचं उत्तर असेल कशा पद्धतीने सोडवलं लक्षात आलं मुलांना चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया मुलांना हे दे, हे देखील गणित पहा तीन छेदस्थानी आठ चे चोवीस टक्के मग पहा मुलांना तीन छेदस्थानी आठ चार म्हणजे गुणुले आणि चोवीस टक्के म्हणजे चोवीस छेदस्थानी शंभर या पद्धतीनं मान्य करा बा तीन छेदस्थानी आठ चे म्हणजे काय गुणले आणि चोवीस टक्के म्हणजे चोवीस छदस्थानी शंभर मग आठ एक आठ आठ त्रिक चोवीस म्हणजे तीन त्रिक नऊ छदस्थानी किती आलं शंभर मग मा याची मान्य करत असताना एक दोन म्हणून शून्य दशांश शून्य नऊ एक दोन एक दोन सोडून दशांश चिन्ह आपण दिलं म्हणून याचं उत्तर काय येतं पर्याय क्रमांक तीन गणित कशा पद्धतीने सोडवलं पहा तीन छदस्थानी आठ चे म्हणजे गुणवले चोवीस चोवीस टक्के म्हणजे चोवीस छदस्थानी शंभर मग आठ एक आठ त्रिक चोवीस तीन त्रिक नऊ नऊ छदस्थानी शंभर बरोबर शून्य दशांश शून्य नऊ या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येईल चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया चला तर मुलांना अतिशय सोपं असणार हे एक गणित पहा तीनशे पाच टक्के हे दशांश अपूर्णांकातील रूपांतर लिहा याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना दशांपूर्णांक म्हणजे त्याचा छेद हा काय असतो दहाच्या पटीत असतो परंतु इथं टक्के दिलेला आहे म्हणजे तीन छदस्थानी पाच याचा छेद हा टक्के म्हणजे किती असणार आहे शंभर असणार आहे म्हणजेच याची मांडणी आपण असे करणार आहोत तीनशे पाच भागिले शंभर मग आपल्याला हे जर सोडवायचं असेल तर या पद्धतीने सोडवतो आपण तीनशे पाच गुणुले एक छदस्थानी शंभर बरोबर पहा मुलांना सोडवात सोडवाता एकच सोडवणार मग पहा पाच एक पाच शून्य दशांश कारण याच्यावर आपल्याला शून्य घेता येईल म्हणून पाच सख्ख तीस म्हणजे उत्तर किती आलं शून्य दशांश सॉरी शून्य दशांश सहा छेदस्थानी शंभर बरोबर आता ही दोन दशांश आपल्या हे दोन शून्य काढायचे आहेत म्हणून सहा शून्य शून्य दशांश शून्य म्हणजे याचं उत्तर काय येईल शून्य दशांश शून्य शून्य सहा म्हणजे पर्याय क्रमांक दोन गणित कशा पद्धतीने सोडवलं तीन छदस्थानी पाच टक्के म्हणजे छदस्थानी शंभर याचं रूपांतर हे भागाकारामध्ये या रूपात लिहिलं आणि याचंच रूपांतर पुन्हा आपण गुणाकारामध्ये याच्यामध्ये केलं गुणाकारामध्ये करत असताना याच्यात छेदस्थानी काय नाही म्हणजे एक छदस्थानी शंभर म्हणून पाचनं ने तीनला भागलं म्हणून दशांश चिन्ह दिल्यामुळे आपल्याला इथं शून्य घेता आलं पाच सख्ख तीस म्हणून शून्य दशांश सहा छिदस्थानी शंभर बरोबर याचं दशांश अपूर्णांकातील अंकातील रूप काय होतं सहा शून्य दशांश शून्य शून्य सहा म्हणून पर्याय क्रमांक दोन चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब